मात्र आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, तुम्ही सुद्धा हा सगळा व्हिडिओ बघितला असेल. विनोद तावडेंवर बहुजन विकास आघाडीनं मोठा आरोप केला की भाजप पैसे वाटप करत होती. तुमची प्रतिक्रिया काय आणि या सगळ्यावर कारवाईची तुम्ही मागणी करणार का? ताई, केंद्रातली सत्ता भाजपची आहे, सगळ्या स्वायत्त यंत्रणा भाजपच्या अधीन आहेत आणि असं असताना केंद्रातल्या सत्तास्थानी असणाऱ्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना जर पैसे देतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतील तर निवडणुकांचा फार्स तरी कशासाठी करता? कशाला ही नौटंकी? कशाला उमेदवाराचे अर्ज भरायचे, स्क्रुटनी करायची, चिन्ह द्यायचे, प्रचाराला वेळ द्यायचा, आचारसंहितेची नियमावली कशासाठी? काय फक्त विरोधकांचे हेलिकॉप्टर तपासायचे का? विनोद तावडेची बॅग का तपासली गेली नसेल बरं? विनोद तावडेचे हेलिकॉप्टर का तपासलं गेलं नसेल बरं? आणि वरून सांगतात हे मुळात हे निवडणुकीला इतके घाबरलेले लोक आहेत त्यामुळे एका मतदारसंघामध्ये एका म्हणजे सुतारीला साधर्म्य असणारं चिन्ह द्यायचं, एकाच नावाचे 10 उमेदवार उभे करायचे, निवडणूक आयोग जणू यांचा घरघरी असल्यासारखा वागत राहतो. कशासाठी निवडणुकीचा फार्स आणि कशासाठी ही निवडणुकीची नौटंकी का? म्हणजे आम्ही 15-20 दिवस रात्रंदिवस मेहनत घेणारे मूर्ख आहोत आणि यांच्याकडे ईडी सीबीआय यांची घरघरी म्हणून वागवणारे, यांच्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून हे निवडणुका विकत घेतील? बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर सांगताहेत की तिकडे पैसे वाटप चालू होत, व्हिडिओ बाहेर आले आणि तरी हे खोटं ठरवतात. सुषमाताई, मग तुम्ही या सगळ्यावर कारवाई व्हावी याचा तुम्ही पाठपुरावा करणार का? ताई, याच्यावर आम्हाला जी कारवाई करायची ती करू, पण आता आमची आता या क्षणाची ही अत्यंत आमचा सात्विक संताप आहे की निवडणुका घेतात कशाला? जर हेच सगळं करायचं असेल ना तर घेऊ नकात निवडणुका. जाहीर करून टाका की देवेंद्र फडणवीसांची कपट नीती जिंकली आहे. जाहीर करून टाका की मोदी आणि शहांना सगळ्या स्वायत्त यंत्रणा त्यांच्या घरघरी झालेल्या आहेत आणि एकदा त्या शपथविधी करून टाका. त्या 23 तारखेची आणि 20 तारखेची पण वाट बघू नका. आजच शपथविधी जाहीर करून टाका सगळा. कशासाठी नाटकं कशासाठी चालली आहेत ही सगळी? कुणी काय हे करत का? सुषमाताई, भाजपकडून असं म्हटलं जात आहे की विरोधकांना त्यांचा पराभव दिसतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. विरोधकांना जर पराभव दिसत असताना तर विरोधकांनी तुमच्यासारखे 10-10 ठिकाणी उमेदवार उभे केले असते. मागातनेमध्ये एकाच नावाचे 3 उमेदवार उभे करायचं हे भाजपने केलं. इथे पुण्यामध्ये वडगाव शेरीमध्ये एकाच नावाचे 3 उमेदवार भाजपने उभे केले. दीपक केसरकरला पाडण्यासाठी विशाल परबला फोन कॉल हा देवेंद्र फडणवीस भाजपने केला. काल अनिल देशमुख वरती हल्ला भाजपने केला. जर आम्हाला जर पराभव दिसत असताना तर ही सगळी नाटकं आम्ही केली असती. निवडणूक आयोगाला स्वतःचा घरघडी समजून भाजपाचा जो हा हलकटपणा चालू आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही घेऊच नकात निवडणुका. की मतदान प्रक्रिया सुद्धा करू नकात आणि त्या निकालाची सुद्धा वाट बघू नकात. तुम्ही तुमचं सरकार स्थापून टाका आणि हे मान्य करा की आम्ही हुकूमशहा आहोत, आम्ही म्हणू तो कायदा. कारण जर एका अरविंद सावंतांचा एक बोलताना शब्द घसरला तर आग पाखड करणाऱ्या भाजपच्या कचकड्या बाहुल्या आणि शोपीस मधल्या सगळ्या बाहुल्या पटापटा बोलायला लागतात. पण पाशा पटेलांना गलिच्छ पद्धतीने वागतात, त्या पाशा पटेलांना 1,000 रुपयाचा दंड हा निवडणूक आयोग ठोठावतो. कसला निवडणूक आयोग आहे हा? हा निवडणूक आयोग काय फक्त विरोधकांच्यासाठी ठेवलाय का? वेड्यात काढतात आम्हाला? सुषमाताई, म्हणजे निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणे काम करत नाही असं तुमचं म्हणणं आहे? निवडणूक आयोग जर निष्पक्षपणे काम करत असेल ना ताई, तर आता ज्या मतदारसंघामध्ये हे पैसे वाटप सुरू आहेत त्या मतदारसंघाची निवडणूक तातडीने रद्द झाली पाहिजे आणि त्या उमेदवाराचं उमेदवारीत्व सुद्धा रद्द झालं पाहिजे. जर निवडणूक आयोग जर निष्पक्षपाती काम करत असेल ना तर पाशा पटेलांवर आत्ताच्या आत्ता 354 गुन्हा दाखल झाला पाहिजे. 1,000 रुपयाचा दंड हा काही गुन्हा असू शकतो? नक्कीच अंधारी ताई, तुमची संतप्त प्रतिक्रिया कळलेली आहे, त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकी पुढची कारवाई काय करतं हे आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.